स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये। सकाळी सकाळी पावसाची रिमझिम चालू आहे आणि पानं फुलं झाडं बघा किती छान खुललेले आहेत, किती सुंदर फुलं खुलले आहेत पहा। आणि सकाळी सकाळी चहा करायचा आहे। अद्रक संपली आहे त्यामुळे मी गार्डन मध्ये ताजे अद्रक घेण्यासाठी आलेली आहे। इथे पाहूया अद्रक आहे की नाही। अद्रक काही अजून काढायला आलेली नाही, झाडं हिरवेगार आहेत, अजिबात सुकलेली नाही, त्यामुळे अद्रक सुद्धा खाली कवळीच आहे आणि अजून जास्त पसरलेली सुद्धा नाही, त्यामुळे अद्रक मी जास्त काढत नाही, जशी लागेल तशी थोडी थोडीच काढत असते। ही पहा एवढी घेतलेली आहे आता सध्याची। इथे कारल्याच्या झाडाखाली मी कंपोस्टच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत। आपण जे टेरेसवरती झेंडूच्या फुलांचं कंपोस्ट केलं होतं ते या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आहे आणि या गोणीमध्ये आहे। झाडांच्या पालापाचोळा जो असतो, कचरा असतो झाडांचा वेस्टेज, त्यापासून तयार केलेलं कंपोस्ट आहे आणि ते पूर्ण डिकंपोस्ट झालेलं आहे। असं झाडाचा जो पालापाचोळा असतो, कचरा असतो, तो मी या गोणीमध्ये टाकत असते आणि ऊन लागून लागून ती गोणी खराब झालेली आहे आणि कंपोस्टसुद्धा तयार झालेला आहे। ते या कारल्याच्या वेलीला छोटे छोटे कारले अजून लागलेले आहेत, एक वेस तोडून झालेले आहेत, पण जेव्हा कारले तोडले त्या दिवशी माझ्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे मी शूटिंग करू शकले नाही। इथे पण मी झेंडूचे झाडं लावलेले आहेत आणि खूप छान फुलं आलेले आहेत। दिवाळी दसऱ्यामध्ये नव्हते आले कारण मी झाडं उशिरा लावलेले आहेत। हे झाड कंपाऊंडच्या बाहेर आलेलं आहे आणि बाहेरून त्याच्या फांद्या अशा आतमध्ये येतात। हे झाड पाहिल्याबरोबर तुम्ही ओळखलेलं असेल, हे झाड आपल्याला आपल्या परिसरामध्ये पण दिसून येतं कुठे ना कुठे आणि जास्तीत जास्त शेतामध्ये असतं। आमच्या कंपाऊंडच्या मागच्या बाजूला भरपूर झाडं येतात। हे ह्या झाडाला काळ्या कामुनीचे झाडं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हे झाड खूपच उपयोगाचं असतं। ह्या झाडाची सुकलेली पानं जर आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जाळली तर याच्या वासाने मच्छर निघून जातात आणि जंतूंचा नायनाट होतो। या झाडांच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिजनचं प्रमाण असतं, म्हणून या पानाचा लेप जर जखमेवरती लावला तर जखम लवकर भरून येते। शहरामध्ये बऱ्याचदा या झाडाचा काय उपयोग असतो माहिती नसतं आणि गावाकडे अजूनही ज्यांना सर्दी ताप आहे त्यांना या काळ्या कामुन्या खायला देतात, त्यामुळे बराच फरक पडतो। ज्यांना कोड आलेला असेल, कोडांचे डाग पांढरे डाग असतात, त्यावरती या पानांचा लेप लावावा, खूपच फरक पडतो। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।